इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी अर्थातच कालच्या दिवशी रात्री बॉम्बस्फोट घडला. जैश उल हिंद या संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. एनआयएनं संघटनेबाबत चौकशी सुरू केली आणि त्यानंतर आता जैश उल हिंद या संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. काल रात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला आणि त्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. इस्रायली दूतावासाजवळ हा बॉम्बस्फोट झाला आणि यामुळे एकूणच नवी दिल्लीमध्ये खळबळ उडाली होती.